फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. अजित काका, तू तिथून अचानक का निघून आलास? काही नाही, सहज. बर, नाही सांगायचं तर ठीक. मी एक सांगू, अजित काका आज तुला इतकं फ्रेश बघून खरंच खूप बरं वाटतंय. खरं सांगायचं तर मला थोडीशी भीती होती की किमान आज तरी तू दारू पिऊन झिंगून कुठे पडला तर नसेल ना. यश, आज दादांची पुण्यतिथी आहे आणि आज मी ठरवून दारू प्यायलेलो नाही. खूप कमी दिवस असेत की ज्या दिवशी मनापासून मला दारू प्यावीशीच नाही वाटत. अजित दादा, जर का तू ठरवून दारू नाही प्यालास तर तू मनाशी निश्चय करून दारू कायमची का नाही सोडत? यश, तुला माहितीये का मी ठरवलं तर दारू सोडू शकतो? तेवढा कंट्रोल आहे माझा स्वतःवर. अरे मग असं का नाही करत आहेस तू? यश, मी शुद्धीवर असलो की काही गोष्टींचा मला खूप त्रास होतो. माझ्या मनातले विचारच माझे शत्रू होत चालले. थल्ली सतत त्रास देत असतात मला आणि या सगळ्यांपासून सुटका करून घेण्यासाठी मग मी हा असा प्यायला लागतो. अरे काका, पण आता पळपुटेपणा झाला. यापूर्वी मी कधीच तुला इतका हताश आणि इतका खचलेला कधीच पाहिलं नव्हतं. अरे आधी तू कसा होतास? सतत चेअरअप करणारा, नवीन नवीन स्वप्न दाखवणार. अरे लोक तुला एक जॉली माणूस म्हणून ओळखायचे आणि आज असं अचानक काय झालं जे तू इतका बदललास? सगळं गिव्हअप करून टाकलंस? घरातली माणसं आणि परिस्थिती या दोन्ही समोर हारलोय मी. अरे असं काय म्हणतोस काका तू? घरात सगळे इतके चांगले असताना अरे अक्षरशः दृष्ट लागेल अशी फॅमिली आपली आणि तू त्यांच्यामध्ये राहूनच असं बोलतोयस? सगळ्याच गोष्टी दिसतात तशा नसतात यश. नुसत्याच गप्पा मारणं, त्यांच्याशी बोलणं, यावरून माणसांचे जे आपण अंदाज बांधतो ते नेहमीच खरे ठरतात असं नाही. तू काय म्हणालास ते मला समजलं नाही. इथे राहायला ये, समजेल तुला. दादा, बाहेर गुरुजी आले, तुम्हाला बोलवलं. हो, आलोच वा बोल. चला यश. काका, काळजी घेणं स्वतःची, सांभाळणं स्वतःला. हो, सांभाळ. चल. ओम तन्नो अग्नेवर्णम वेजस्तमो अग्नेवर्णम बृहस्पते जातम समिन्दवो नाद अस्मदाग्नेवर्णम काश्यपाग्नेयवशमिन्दवो जातम समिन्दवो नाः विश्वाग्नेवर्णम सोमो अग्नेदत्ताग्नेय जातम समिन्दवो नाः काश्यपाग्नेय जातम समिन्दवो नाद अस्मदाग्नेवर्णम सोमो अग्नेय जातम समिन्दवः इमं यज्ञ अग्नेवशदो जातं समिन्दवो नाः काश्यपावत्साग्ने काश्यं सोमो अग्नेवर्णं रुन्धतो नाद सोमो अग्नेवर्णं देव अनासजोषसीः इमं यज्ञ अग्नेवर्णं सोमो दत्ताग्ने जातं समिन्दवः
कष्टपाग्ने विद्वाग्ने कष्टभूः गंधस्ताग्ने छंदस्तौ नातः यमयज्ञ अग्ने कष्टं सोमो दत्ताग्ने जातवेदातो सोमो अग्ने वर्णं देवानाथ जोषसः विश्वा अग्ने वर्णं गोहस्रे तन्नो जातं स्वामिन्दवेः यमयज्ञ अग्ने वर्णं काशमन्दो जातं स्वामिन्दवः छंदस्ताने शान्ताग्ने मृदुला पुढच्या वर्षी ह्या वेळेला दोन श्राद्ध असतील नाही का, एक दादांच आणि दुसरं यश राजीव सरनाईकाच. डॉक्युमेंट्स गेले कुठे? येस, कुठे सापडलं तुला हे? तू मगाशी पास झालीस ना, तेव्हा तुझ्या फोल्डर मधनं पडले. थँक यू सो मच. आज जर हे डॉक्युमेंट सापडले नसते ना, तर यस सरांनी मला फाडून खाल्लं असतं. थँक यू सो मच. कम ऑन यार, थँक्स का त्याच्यामध्ये? आज मी तुझी हेल्प केली आहे. उद्या समजा मी काही प्रॉब्लेम मध्ये असेन तर तू सुद्धा माझी हेल्प करशील, हो की नाही? ऑफकोर्स, तू कधीही हाक मार, मी लगेच धावून येईन. वेल, मला एक गोष्ट सांग. हे यश सर खूप रूढ आहेत का ग? का ग, असं का विचारतेस? नाही म्हणजे तू खूप घाबरली होतीस म्हणून विचारलं मी, असं काय नाही. असं काही नाही ग, यश सर कामाच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. त्यांना कामाच्या बाबतीत खूप परफेक्शन लागतं. छोटीशी चूक झालेली सुद्धा त्यांना चालत नाही. बाकी सर खूप छान आहे. हो नाही, काय ना की सध्या या कंपनीमध्ये मी नवीन आली आहे ना, त्यामुळे प्रत्येकाचं नेचर कसं आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करते. म्हणजे त्याप्रमाणे मी वागू शकते. नाही अगं, एवढं सुद्धा घाबरू नकोस. यस सर काम सोडल्यास बाकी बाबतीत खूप हेल्पफुल आहेत. स्टाफची खूप काळजी घेतात. कामाच्या बाबतीत प्रिकॉशन घे म्हणजे झालं. वेल, आय मस्ट टेल यू, युअर सर इज व्हेरी हँडसम. काय ग, त्यांचं लग्न वगैरे झालंय का? काय ग, काय विचार आहे? डोरे डालने की सोच रही हो क्या? ना यार, बस ऐसे ही पूछ लिया. विचारलंस तेच, ठीक केलंस. आणि तसा प्रयत्नही करू नकोस, त्यांना अजिबात आवडणार नाही. के ब्रह्मचारी आहेत. ते लक्षात आलंय माझ्या. तुझ्यासारखी एवढी सुंदर पर्सनल सेक्रेटरी असून सुद्धा यश सरांचं तुझ्याकडे लक्ष नाहीये, राईट? चल चल, चढवू नकोस. नो सिरियसली, आय मीन यू लुक ब्युटिफुल, सिरियसली. वेल, मला एक गोष्ट सांग. बरं, हे एस पी सर कसे आहेत ग? एस पी सर, ओ ते तर यश सरांच्या अगदी अपोजिट आहेत. खूप जॉली आहेत ते. गोड बोलून काम काढून घेण्यात अगदी परफेक्ट आहेत ते. अगं, यश सरांचा खूप विश्वास आहे एस पी सरांवर. यश सर नसले की एस पी सरच सगळं सांभाळतात इकडचं. आणि आत्तासुद्धा यश सर त्यांच्या आजोबांच्या श्राद्धाला गेलेत, ते पण एस पी सर इथे आहेत म्हणूनच. ओ अरे बापरे, आता ह्या एवढ्या सगळ्या ताटांमधलं यशचं नेमकं ताट कुठलं? सगळा गोंधळच आहे. श्याम काका, हे ताट तुम्ही कोणासाठी घेऊन चाललायत? यशदादांसाठी. त्यांना लवकर निघायचं आहे ना मुंबईला. अरे हो श्याम काका, अहो मी ना तुम्हालाच बोलवायला आले होते. ते गुरुजीने तुम्हाला बोलवले. ते पिंडाचं सामान सगळं पिशवीत गोळा करायचं ना,
अहो उदय भाऊजी आणि वरुण विसर्जनाला चालले आहेत. ते काय ते सूर्यास्ताच्या आधी सगळे विसर्जन व्हायला पाहिजे ना. तेव्हा ते ताट ठेवा तिथे आणि तुम्ही जा ना आधी. श्याम काका आधी ते काम करा जा. श्याम काका यस ना. अहो तो घरचाच आहे ना, मग थांबेल ना. पण सूर्य आपला घरचा आहे का, तो थांबणार आहे का आपल्या करता? नाही ना, मग जा ना. मृदुला मृदुला काय गं काम फत्ते सांगतेस काय? कोणी पाहिलं नाही ना? हो ना, सगळ्यांच्या समोर त्याच्यामध्ये मी विष टाकलंय. समीरा मी काय मूर्ख आहे का? मला एवढंही कळत नाही. चेहऱ्यावरून तर नेहमी तसंच वाटतं मला. हो चल आता, यश कधीही जेवायला बसेल. हे काय मी एकटं नाही जेवायचं? तू नाही जेवणार माझ्याबरोबर? अरे तू सुरू कर, आम्ही बसू की नंतर? नाही आपण सगळ्यांनी एकत्र बसू जेवायला. हे बघ तुला मुंबईला लवकर जायचं ना, तू जेवायला सुरुवात कर, आम्ही नंतर जेवू. हा ठीक आहे. श्याम काका तुम्ही सगळ्यांची ताटं घेऊन या. बर बसा. अरे अरे बसा. कमीत कमी या निमित्ताने तरी मला तुमच्यावर जेवायला बसायला मिळत आहे आणि आता ही संधी मला परत कधी मिळेल हे सांगता येत नाही. आम्ही तुला कितीदा नाशिकला बोलवतो पण तू येतच नाही. काय करू वाटतं, काम इतकं असतं की नाही वेळ काढता येत. वेळ मिळत नसतो बाळा, वेळ काढावा लागतो आपल्या माणसांसाठी. आता जर तू आम्हाला आपलं समजत असशील तर. असं काय बोलते सत्या? मग काय तर, तू तिथे मुंबईत एकटा असतोस. तिथे तुझं खाण्यापिण्याचं बघायला, तुझी काळजी घ्यायला आपलं माणूस नसतं. याचं आम्हाला खूप वाईट वाटतं. आपल्या माणसात राहण्यात काय सुख असतं ते जर तू इथे येऊन राहिला नाहीस तर तुला कसं कळेल? पण तू आहेस की इथे येण्याचं नावच घेत नाहीस. आता कबूल कर की महिन्यातून एकदा तरी तू नाशिकमध्ये येशील. कबूल करेन पण एक आठवड. कुठल्या? तुम्ही आत्ता माझ्यावर सगळ्यांनी जेवायचं. बघ हा बोलण्यात ऐकणार आहे का? हे बघ ताटक घेऊन सुद्धा आले श्याम का. पण मृदुला असू दे, आता तो म्हणतोय ना, बसूया त्याच्याबरोबर जेवायला. बरं बरं. सही वही नाही कुठे, आपण तिला पण बोलूया ना जेवायला. ठीक आहे,
तिच्या रूम मध्ये असेल. आय मीन अरे यश आजकाल ती एकटीच असते, कोणात जास्त मिसळत नाही, खोलीतच बसून असते. आय कॅन अंडरस्टँड. मला वरुणने सांगितलं सगळं. वरुणच एकटा कसा तो तिला हँडल करू शकतो. म्हणजे आम्हाला ना या सगळ्याची सवय झाली. तू जेव बघू या अन्न गार होईल. बरं वाटलं का? सावकाश खायचं ना. सावकाश उशीर झाला मुंबईला जायला, म्हणून काही फरक पडणार नाहीये फारसा. घास घशात अडकला होता. तुम्ही सुरू करा ना. बघू मला बघू केस याच्यामध्ये. तुम्ही जेवत नाही यार, चालू करा. हो जेवते. तुम्ही दोघी श्रीखंड नाही खातात? दादांना श्रीखंड खूप आवडायचं ना, म्हणून आम्ही दोघींनी श्रीखंड सोडलंय. हो ग्रेट. मी नाही ग्रेट है ना घेतला का?
तस नहीं रे, दादांची खूप आठवण येते. हो ना, मला सुद्धा त्यांच्या ना आठवणीने घास घशाखालीच उतरत नाहीये. यश, मी आले. जेव सावकाश. यश, तू जेव ना. जेव तुम्ही पण.